सुबोध कलगाव परूर ऋषी दादा आहे शिवण्याबाईचा। पब्लिक पाहू शकता किती आहे, इकडे देखील खूप पब्लिक आहे। मंजुल पाटील हा शिवरे फायनल गटातील जोड आहे। विराज शिंदे झालखंड दोन्ही राजा पिंटे दादा ते म्हटलं होतं काशीतला की पाचव्यांदा पण फायनल मारणार। बाबू बंड्या पुढे कोणतंच नाद नाही करू शकत, पाचव्यांदा लगातार नंबर मारतो। बैलगाडी क्षेत्र हे बैलांचं काम करणार आहे सगळ्यात महत्वाचं। माणसांनी बोलून नंबर कोणी घेत नाहीये, बैल जर धावला तर अगदी विजय असणार आहे तो। आणि हा सगळं श्रेय बंड्या बाबूला। बैलगाडी शर्यत तुम्ही युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर आज मी आज आलो होते म्हणजे रेवदंडा बीचला। जवळपास 10 ते 12 वर्षानंतर आज शर्यत आहे रेवदंड्याला। आणि आज आपल्यासोबत आहे तो म्हणजे क्रिस। आजच्या शर्यतीला ना जवळपास अंदाजे तरी 100+ गाड्या आहेत। आणि आज मुरुड आणि अलिबाग तालुक्यातल्या जवळपास सर्व टॉपच्या गाड्या आहेत फायनल गटामध्ये। मित्रांनो इथे बघाल ना तर सर्व इथे गाड्या आल्या आहेत। इकडे फायनलच्या गाड्या आहेत, अजून खूप गाड्या आहेत। इथं बैलगाडी बैल उतरवायचं काम चालू आहे। आजच्या शर्यतीला खूप गाड बैल जोडे असतील। मित्रांनो सुजित कासार काशीद यांचा घोडा आहे, किती वेळा नंबर मारला यावर्षी? नागावला एक नंबर आणि नादगावला एक नंबर आला आणि नागावला दोन नंबर, कामतला दोन नंबर। नाव काय घोड्याचा? रॅम्बो नाव आहे घोड्याचा। कुठली गाडी आहे घोडा गाडी? थल 15 थलची आहे। घोड्याचं नाव काय? कर्नाटक। ह्याचं काय? कर्नाटक। ह्याचा कर्नाटक आणि ह्याचा जलाद। जलाद दुःख घोडा गाडीलाही जोड आहे। नाव काय आपलं? अनिल जाधव। अनिल जाधव। बैलांचं नाव काय? दोन्ही राजा। दोन्ही राजा। ह्या वेळेला किती वेळा फायनल मारली आपण? गेल्या वर्षी ह्या बैलांनी 8-9 वेळा लागोपाठ मारली फायनल ह्या बैलांना। आता तो ह्यांनी नवीन घेतलाय। आणि ड्रायव्हर आपण स्वतः असणार आहेत ना? पिंटे दादा स्वतः ड्रायव्हर आहेत। गेल्या वर्षी फुल फॉर्म मध्ये होता हा बैल। हा सलग 8 वेळा फायनल मारले आहे। संदेश नाईक आपली गाडी आहे ना? मनोहर ठाकूर नागाव। या बैलाचं नाव काय? गुड्ड्या। आणि ह्याचा हरण्या फायनल गटात आहे। सुबोध कलगाव परूर परूरपाडा परूर परूर कार्ले खिंड परूर फायनल गटात आहे। जोड किती वेळा फायनल मारले या वर्षी? कंटिन्यू 3 वेळा फायनल मारले आहे। त्यानं हरण्या त्याचा बाबू बाबू मालक कोण? दोन छोटे मालक आयुष कवळे साईश कवळे। आयुष कवळे आणि साईश कवळे। चला तर मग बीचवर जाऊया आणि शर्यतीला कुठल्या गाड्या आल्या ते बघूया। मित्रांनो पब्लिक पाहू शकता आताच किती आहे। इकडे पब्लिक येत आहे खूप, तरी पण अजून आहे ना जवळपास 1 तास तरी लागेलच बैलगाडी सुरू व्हायला, कारण पाणी खूप खाली जाईल अजून। तो ना आपल्या मित्राची गाडी आहे पहिल्या गटामध्ये आहे, त्याचा गावल्या आणि तो कालू। मित्रांनो ही जोडी पाहत ते म्हणजे सुबोध लाड भोईकर। ह्या बैलाचं नाव काय? सागर्या। सागर्या। आणि ह्याचं चेंडू। चेंडू कितव्या गाठात आहे? आता 14 गाठात आहे। 14 गाठ। किती वेळा नंबर मारला ह्या वर्षात? 4-5 वेळा मारलाय। 4-5 वेळा नंबर मारला ह्या जोडीने। नांदगावच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तिसरा नंबर आलेला ना नांदगावला। नाव काय आपलं? नवनीत म्हात्रे। नवनीत म्हात्रे। कुठला गाव? बामणसुरे। बामणसुरे। हे बैलाचं नाव? मोहरा। मोहरा। आणि त्याचं शिवा। शिवा। कुठल्या गाठात आहे? सेमीफायनल। सेमीफायनलला ही गाडी आहे। हे बघू शकता भोनंगचे आहेत सर्व, विशाल विशाल शेलके आणि त्यांचा सर्व ग्रुप आहे पूर्ण। एक सुंदर नियोजन केलेलं आहे सुरेंद्रदा म्हात्रे यांनी, खरंच एक सर्वांना एक प्लॅटफॉर्म बैलगाडीवाल्यांना उपलब्ध करून दिला, त्याच्यामुळे सुरेंद्रदा म्हात्रे यांचे आम्ही अभिनंदन करतो। आणि आज सर्वात जास्त आज पब्लिक असेल ना या वर्षातली तरी? हां आज भरपूर पब्लिक बीचला भेटत आहे आपल्याला बघायला, पर्यटक सुद्धा आहेत बघायला आणि आमचा भोनंग हौशी बैलगाडी ग्रुप सगळे आहेत। सकाळी 6 वाजता उठून आलो तिथे,
शेखर शेलके यांच्या गावातले आहेत सर्व. विराज शिंदे झालखंड. किती वेळ काटत आहे गाडी? प्री क्वार्टर. याचा टिक्का आणि याचा बाबू किती वेळा नंबर मारला यावर्षी? यावर्षी 7 शर्यती 6 नंबर. मित्रांनो जोडी पाहू शकता, लहान आहे पण खूप पलते. गेल्या वर्षी किती वेळा नंबर मारला? गेल्या वर्षी 11 वेळा पहिले नंबर मारले, 1 वेळा दुसरा, 1 वेळा तिसरा. मंजुल पाटील हा शिवरे. फायनल गटात ही जोड आहे. बैलांचं नाव? बबल्या आणि पिंट्या. या वेळेला किती वेळा फायनल मारली? सलग 4 वेळा बीचवर फायनल मारली आणि माती बंदरात एकदा तिसरा नंबर आला फेरशात आणि रॉयला पहिला आला बिना गाडीला. ह्या वर्षातली सगळ्यात टॉपची गाडी आहे. मित्रांनो हे पाहू शकता मालक स्वतः. मित्रांनो आपले सर्व सबस्क्रायबर आहेत ते दोंडकारचे आहेत ना. बैलांच्या बागाला ना 4 1 काढलेत ह्या बैलाच्या आणि ह्या बैलाच्या दोन्ही पण. ऋषी दादा आहे शिवण्या बाईच्या. कामतला फायनल मारलेत ना? पहिला नंबर. ह्या वर्षातला किती नंबर मारले फायनल? फायनल एकूण 6 झाले. 6 झाले ना ह्या वर्षात. एकूण 6 फायनल झाले या जोडीच्या. नाव का आपलं? नरेंद्र तेलगे. ह्या बैलाचं नाव? गण्या. आणि ह्याच बाबू. किती वेळा नंबर मारलात आपण? आता ह्या वर्षात 3 वेळा मारला. ह्या वर्षात 3 वेळा सेमीला. सेमी. मित्रांनो आपल्या गावातली पब्लिक बघू शकता. हौशी मित्र मंडळ आहे सर्व. प्रज्वल मिसाल खास मुंबईवरून आला आहे. प्रज्वल वाजे बारशी. बायलाचं नाव काय? बजा. आणि त्याचा? छब्या. मित्रांनो फायनल गटात आहे त्या दोन्ही पण जोड्या. नाव काय आपलं? सुनील दिवेकर. चिकनी. या बायलाचं नाव? हौशा. आणि पिंट्या. त्यांचं? छब्या आणि राजा. किती वेळा फायनल मारले त्या वर्षी? त्या वर्षी टाकले 2 मारले 3 नंबर. लागोपाठ 2 नंबर आले. आणि ह्या जोडीचा? पहिला आणि 3 झाल्या. पहिला 1 आणि दुसरा 1 आणि तिसरा 1. मित्रांनो ह्या दोन्ही पण जोड्या 1 नंबरच्या जोड्या आहेत. बघायला तर खूप पलतात. ह्या वर्षी फायनल गटात आहेत या जोड्या. गेल्या वर्षी सेमी फायनल होत्या या जोड्या. मित्रांनो पहिले एक घोडा गाडी गट झाला, आता दुक्का घोडा गाडी गट सुटेल. पब्लिक पाहू शकता आज किती आहे. इकडे देखील खूप पब्लिक आहे आणि बैलगाड्या पण आज आहे ना जवळपास 100+ बैलगाड्या आणि घोडागाडी आहेत आज. विनोद दिवेकर बारशीव. गाडी आपली क्वार्टरला आहे. मागच्या वेळेस काशीतला सुद्धा तिसरा नंबर घेतला होता. काशीतला तिसरा नंबर आला होता आणि त्याच्या आधी ज्या नांदगावला झाल्या नांदगावला सुद्धा नंबर मारला. त्याच्यावर मुरुडला होता, मुरुडला सुद्धा नंबर मारला. पण मित्रांनो कमीत कमी आहे ना 4th नंबरात तरी ही गाडी प्रत्येक बांद्राला बसलीच आहे. तिसरी नंबर मध्ये मुरुडला अंतर देऊन आली पहिला नंबर बिना गाडी मध्ये. मित्रांनो पब्लिक बघायला ना आज तरी मला तरी वाटते आहे ना ह्या वर्षातली सर्वात जास्त पब्लिक असेल आज. हे बघा इथे नजर जाईल तिथपर्यंत नुसती पब्लिकच आहे. मित्रांनो सेमीफायनल गट गेला आहे आता आणि पब्लिक पाहू शकता किती आहे आजच्या शर्यतीला. जवळपास आहे ना 7 ते 8 हजार पब्लिक आहे आज मुरुड आणि अलिबाग तालुक्यातली. म्हणजे आज तरी सर्वात जास्त पब्लिक असेल आज शर्यतीला. मित्रांनो आता फायनल गट सुटेल. ह्या वर्षातला सगळ्यात टफ फायनल असेल आज. 12 ते 13 गाड्या आहेत आणि कुठल्या गाड्यांचा नंबर आहे ना त्या नंबर आला आहे ते आपल्या पार्ट 2 मध्ये पाहायला मिळेल. शर्यती संपल्या आहेत आणि पब्लिक बघू शकता किती आहे. फायनल प्रथम क्रमांक कमाने बंधू बोरली. लगातार 5वी फायनल.
बैलगाडीच्या सभोवताली पब्लिक पाहू होता किती आहे। मित्रांनो लगातार 5 फायनल मारले आहेत कमाने बंधू। दंडा बीचला फाइनल प्रथम क्रमांक कमाने बंधू पिंटा दादा। लास्ट टाइम म्हटलं होतं काशीदला की पाचव्यांदा पण फायनल मारणार, काय बोलशील? नक्कीच, आमच्या बाबू बंडेच्या पुढे कोणीच नाद करू शकत नाही। भरपूर आम्ही मेहनत घेतलेली आहे, सर्वांनी मालकांनी सुद्धा भरपूर हे केलेलं आहे, मेहनत आहे त्यांच्यापाठी। जॉकी आमचा पंकज राठवडकर त्यांनी सुद्धा भरपूर चांगली गाडी हकललेली आहे आणि बाबू बंड्या पुढे कोणताच नाद नाही करू शकत, पाचव्यांदा लगातार नंबर मारतो। ड्रायव्हर होता पंकज, पंकज काय बोलशील तू? मेन म्हणजे मी पहिला पिंट्याचा आभार मानते, तो भरपूर मेहनत करतो पहिल्यांची, त्याचा आभार पहिले मानतो। नंतर आमचा ग्रुप आहे चांगला, बैल पण चांगले धावतात। तर पाचव्यांदा गाडीवर बसला आणि पाच वेळा फायनल मारली, लक्की ड्रायव्हर आहे, काय बोलणार? पाचव्यांदा आपण बोलला होता पाचवी पण फायनल मारा। हो अगदी मारू आणि मारली सुद्धा ती, ती अगदी जे कोणी चॅलेंज करत होते त्यांना सुद्धा असं सांगायचं आहे, बैलगाडी क्षेत्र हे बैलांचं काम करणार आहे सगळ्यात महत्वाचं, माणसाने बोलून नंबर कोणी घेत नाहीये, बैल जर धावला तर अगदी विजय असणार आहे तो। आणि हा सगळा श्रेय बंड्या बाबूला। दादा रेवदंडा बांद्रात पहिलीच फायनल ना? हो अगदी, तेच बोलायचं अगदी होतं। 2010 पासून आम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये नागाव बंदर मध्ये, मी म्हटलं होतं की 2010 पासून 2023 पर्यंत हे पहिल्यांदा रेवदंडा हर बंदरामध्ये आपण गाडी मारलेली आहे। सगळ्यात महत्वाचं, एक काही बंदर असं नव्हता की जो कमाने बंधू या नावाने गाजला नव्हता, फक्त एक नागाव आणि यंदाचा हा रेवदंडा बंदर, हे दोन बंदर असे आहेत की 2010 पासून ते 2013 पर्यंत कमाने बंधू हा शिक्का ह्या बंदरामध्ये कधीच नव्हता आणि तो आता पूर्ण बंड्या बाबू या जोडीने पूर्ण करून रेवदंडा सहित सगळ्या बंदरांमध्ये इतिहास रचणारे कमाने बंधू। रेकॉर्ड ब्रेक म्हणजे हो अगदी रेकॉर्ड ब्रेकच म्हणायला लागेल, कारण ह्या वर्षात 2023 मध्ये लगातार 5 नंबर मारणारे हे बंड्या बाबूच आहेत। सोबत पंकज हा एक रायडर आहे जो त्यांनी कंटिन्युअसली 5 नंबर घेतलेले आहे आणि हा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि हा त्यांचा सर्व बंड्या बाबू ग्रुप। थँक्यू। फायनल मध्ये द्वितीय क्रमांक आला आहे ऋषी दादा, आमदार महेंद्रशेठ दळवी यांची जोड आहे। कामतला पहिला नंबर आला होता आणि आता दुसरा नंबर आलाय शिवने आणि बाईच्या। दादा कसा वाटतंय आता फायनल मारून? आनंद वाटतोय खूप, लगातार नंबर मध्ये बसते ही जोड, नंबर मध्ये आहे गाडी। कामतला पहिला नंबर आला आणि आता दुसरा, आता दुसरा बसला। फायनलला तिसरा नंबर आला या गाडीचा, पण काय बोलाल तिसरा नंबर आला तर? आनंद घ्यावा, छान धावली गाडी आज आमची, मस्त धावली, 3 नंबर आला, आम्हाला खूप आनंद झाला। पिंट्या आता एक उत्कृष्ट ड्रायव्हर म्हणून ओळखलं जातं। उत्कृष्ट नाही बाबा, पट्टीचा। दोन्ही पण बैलांचं नाव आहे राजा। हा आणि हा त्यांचा सर्व ग्रुप आहे। सर्वेश दिवेकर बारशिव कितवागड क्वार्टर ना, क्वार्टर फायनलला तिसरी आली गाडी। प्रत्येक बांद्रात नंबर मध्ये आहे गाडी। काय आपलं? देवेंद्र। देवेंद्र कुठल्या गटात गाडी होती? पहिल्या गटात। पहिल्या गटात किती लागली? 1 नंबर। पहिल्या गटात प्रथम क्रमांक आला या जोडीचा। नाव काय आहे पहिल्याचं? औषा। याचा औषा आणि याचं? बर्जी। बर्जी। तर आपण या ठिकाणी पाहतो कुमारी जीजा अक्षय जाधव मुसळे, जोरजोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, टाळ्यांमध्ये कंजूसी करू नका। अभिनंदन शेठ, अनिल शेठ, अभिनंदन अभिनंदन। फायनल सम्राट इकडे बघा, जरा खुशी जास्त झालेली आहे त्यांना। तर आपण या ठिकाणी पाहतो द्वितीय क्रमांकाचा माल नागावकर वळसे, ही जोडी कोणाची? तर अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके आमदार महेंद्र शेठ दळवी यांची गाडी ठरतो द्वितीय क्रमांकाची मानकरी। कोण आहे हे यार आहे ऋषा?
अभिनंदन हॅलो सन्माननीय आमदार महेंद्रशेठ दलवी यांचा जो ड्रायव्हर आहे ऋषी याच्यासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि टी शर्ट आहे आणि त्यांचं सुद्धा नाव आमदारच आहे असं मला या ठिकाणी सूचित केलं जातंय. बंड्या बाबू फॅन्स कडून 1000 रुपयाचं बक्षीस आणि टी शर्ट जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय सुरेंद्रदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते इथे सन्मानित केला जात आहे. या नक्कीच ज्याने हॅट्रिक साधली ज्याने या अलिबाग मुरुड विभागात ज्याने सलगच्या 5 फायनल मारल्या असा मानकरी ठरतोय माझा मित्र आतिश कमाने. कमाने बंधू तर खऱ्या अर्थाने मित्रांनो माझा मित्र का म्हटलं तर मागच्या 10 वर्षापूर्वी त्यांनी मला खेळण्यासाठी नेलं होतं. क्रिकेटची स्पर्धा होती ओंकारेश्वर बोर्डली मधून. धन्यवाद आणि अभिनंदन. या ठिकाणी एक बक्षीस आहे बंड्या बाबू फॅन्स कडून एक टी शर्ट आणि त्याचबरोबर कमाने बंधू तुमच्यासाठी हे बक्षीस आहे. बंड्या बाबू बक्षीस आहे ड्रायव्हरला पंकजला टी शर्ट आणि रोख रक्कम. अजय दादा मात्र आपल्याला विनंती असेल अजय मात्र आपण सुद्धा या ठिकाणी यायचं बक्षीस वितरण करताना. ड्रायव्हर साठी हे टी शर्ट आहे. अभिनंदन मित्र. अरे जरा एकदा जोरात बोला गणपती बाप्पा. थोडा कमी येतोय गणपती बाप्पा. छत्रपती शिवाजी महाराज की भवानी. एक बोले दोन बोले कमाने पुढे व्यासपीठावर आतिश कमाने कसे वाटतं तुम्हाला सांगा फायनल मारल्यानंतर जरा माझ्याशी बोला. क्रिकेट मध्ये आम्ही बऱ्याच जणांची मुलाखत घेतो इथं बैलगाडीत सुद्धा घेऊया आतिश कमाने सर्वप्रथम कसं वाटतं नियोजन त्याच्याबद्दल सांग. समस्त चौल ग्रामस्थ मंडळ यांचं सर्वप्रथम आभार मानतोय की ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आम्हाला तुम्ही खूप प्रोत्साहन केलं. अगदी उचलून धरल्यासारखं केल्यासारखं केलंय. अगदी बॅनरवर फोटो छापण्यापासून खूपच अगदी हे सगळं अगदी बंड्या बाबू याच्यामुळे सगळं काही होतंय असंही मला म्हणायला हरकत नाहीये. यंदाचा कितवा फायनल आहे आणि या वर्षाची कितवी फायनल असेल तुझी. लगातार 5वी फायनल आहे. मंगेश कमाने हे दोन्ही मित्र या ठिकाणी आपण पाहतोय. आधीच कशी झाली स्पर्धा फायनल कशी झाली अगदी अगदी खूपच भाऊ म्हणजे म्हणायला पाहिजे हरकत नाहीये. कोणी म्हणतात की चॅलेंज करायचं का कशासाठी चॅलेंज करायचं. आपण बैल हा बैलाचं काम करतोय. माणसाने मेहनत करायची त्याच्या मागे. बैलाच्या पुढे कोणी काय करणार आहे. ड्रायव्हर थांबणार आहे का बैलांच्या पुढे. व्हिडिओ आवडली व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.